मूलद्रव्य म्हणजे काय याविषयी माहिती पाहूया. भांड्यात पाणी घेऊन झाकण ठेवा व उकळी येईपर्यंत भांडे तापवा. झाकणाच्या आतील बाजूस बघा काय दिसते. ही कृती करताना आपणाला घरातील मोठ्या व्यक्तींच्या सान्निध्यामध्ये करायची आहे. भांड्याच्या आतील बाजूस जमलेले पाण्याचे थेंब उकळणाऱ्या पाण्याच्या वाफेच्या संघननाने तयार झाले. वाफेच्या स्वरूपातील पाणी हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असल्याने ते आपल्याला दिसत सुद्धा नाही. फवारणीचा पंप तुम्ही पाहिले असाल. शेतकरी जेव्हा शेतामध्ये औषध फवारतो तेव्हा त्या औषधाचे बारीक कण आपणाला त्या नोझलमधून निघताना दिसतात. ते बारीक सूक्ष्म कण म्हणजेच त्या पदार्थाचे त्या पाण्याचे रेणू होय. जेव्हा अणू एकत्र येतात त्या अणूंपासून रेणू तयार होतो. आणि जेव्हा रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात अशा पदार्थांना मूलद्रव्य असे म्हणतात. मूलद्रव्यांचे विघटन करून वेगळा पदार्थ मिळत नाही. मूलद्रव्यांचे लहानात लहान कण हे एकाच प्रकारच्या अणूंचे बनलेले असतात. अणू डोळ्यांनी दिसत नाही, रेणूसुद्धा डोळ्यांनी दिसत नाही, परंतु जेव्हा कोट्यावधी रेणू एकत्र येतात तेव्हा त्या रेणूचा आकार मोठा होतो आणि मग तो आपल्या डोळ्यांना दिसू लागतो. प्रत्येक मूलद्रव्यातील अणूंचे आकारमान आणि वस्तुमान हे वेगवेगळे असते. आता आपण या मूलद्रव्यांचे नावांविषयी विचार करूया. दैनंदिन जीवनामध्ये आपण विविध संक्षिप्त नाव वापरत असतो, जसे डी आर डॉक्टर, HM हेडमास्टर. जसे हे नाव संक्षिप्त रूपात असतात तसेच नाव मूलद्रव्यांना सुद्धा संक्षिप्त रूपामध्ये देण्यात आले आहे. आणि ही संक्षिप्त रूपात नाव देण्याची पद्धत बर्जिलियस या शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. मूलद्रव्यांसाठी वापरण्यात येणारी संज्ञा ही मूलद्रव्यांच्या नावाच्या संक्षेप करून बनवलेली असते. प्रत्येक मूलद्रव्यांची संज्ञा इंग्रजी मूळाक्षरांचा वापर करून दर्शवली जाते. दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे धातू वापरत असतो. लोखंड, सोना, चांदी, हिरे, दगडी कोळसा असे विविध प्रकारचे धातू वापरत असतो. सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू आणि अधातू म्हणजेच मेटल्स आणि नॉन मेटल्स यामध्ये केले जाते. आता धातूचे गुणधर्म सांगायचे झाल्यास तन्यता, वर्धनीयता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता, घनता, चकाकी, नादमयता असे गुणधर्म आपण अभ्यासले आहेत. हे गुणधर्म जे धातू दाखवतात त्यांना मेटल्स असे म्हणतात आणि जे हे गुणधर्म दाखवत नाही त्यांना अधातू असे म्हणतात किंवा नॉन मेटल असे म्हणतात. परंतु निसर्गात काही असे धातू आहेत जे दोन्ही गुणधर्म दाखवतात, म्हणजे ते धातूचे आणि अधातूंचे सुद्धा गुणधर्म दाखवतात. त्यांना धातू सदृश्य किंवा मेटॅलॉइड्स असे म्हणतात. उदाहरणार्थ आर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम इत्यादी हे मेटॅलॉइड किंवा धातू सदृश्य होत.